मागील 8 महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे सर्व तीर्थक्षेत्र बंद होते. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार 7 तारखेपासून सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्यात आले. त्याच्या अनुषंगाने श्री क्षेत्र सप्तशृंगी गड सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. परंतु नवरात्राच्या काळामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब यांच्या आदेशानुसार नांदुरी या ठिकाणी कोरोना टेस्ट केल्याशिवाय सप्तशृंगी गडावरती कुणालाही जाण्यासाठी परवानगी मिळणार नाहीये. याकरिता नांदुरी येथे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी सुरू आहे. परंतु या ठिकाणी वैद्यकीय सेवा अपुरी पडत असल्यामुळे या ठिकाणी उन्हामध्ये व पावसामध्ये उभे असलेल्या भाविकांना येत असलेल्या अडचणी आमचे वेद न्यूज चॅनलचे प्रतिनिधी यांच्याशी भाविकांनी त्यांना येत असलेल्या अडचणींबद्दल साधलेला संवाद. मला कागदपत्र मिळालं नाही. बर, तर मी काय करू? बर, उन्हात राहून काय करायचं? तुम्ही 2 डोस घेतले का बाबा? हो घेतले. तुम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं नाही का? नाही. बर, आणि दर्शनाला जाण्यासाठी ऑनलाईन पास असतो तो आहे का तुमच्याकडे? नाही. मग आता जर समजा तुम्ही गडावरती गेले आणि तुम्हाला मंदिरात जर जाऊन नाही दिलं तर तुम्ही कसं करशाल? पांढरून नाही घेऊन घेऊन. बरं, याबद्दल तुमचं काय मत सांगू शकता का तुम्ही? काही सांगू शकत. त्यांच्यावर सत्ता आहे ना, आपली काय सत्ता आहे? मी अमळनेर तालुक्यातून आली आहे. माझा 1 डोस पूर्ण झाला आहे. पुष्पा मशीन कसं आणून ते मी तर खूप येऊन लागत आहे. ऑनलाईन आम्हाला कसं सारखं तिकीट काढायचं ते आम्हाला माहीत नाही. आम्ही अचानक आलो आहे तर आम्हाला देवीचं दर्शन घ्यायचं आहे. आम्ही दर्शन घेऊनच जाणार आहे. मी तर ऊन आहे. तुम्ही सावलीसुद्धा केली नाही तर आम्ही कसं काय पोहोचणार देवीजवळ? म्हणजे तुम्ही आता असं ठरवून टाकलं की ऑनलाईन पास नसेल तरी तुम्ही मंदिरात जाणार आहात? आम्ही डोळे आणले बनवून. बघा, हा अपंग मुलगा आहे माझा. आम्हाला नवस मिळायचा आहे. त्याच्या डोळ्याकरता नाही तर ही देवी तर मग गरिबी आहे. आम्ही नमून घेतो पण आम्ही नवस मानलेला आहे तर नवस फेडायचा आहे. आम्ही कसा फेडायचा मुलगा? देवीजवळ जाऊ देणार नाही तर नवस कसा फेडायचा? आम्ही एवढे पैसे खर्च केले, कशासाठी केले ते पैसे? माझा अपंग मुलगा आहे, त्याचे डोळे मानले आहेत. मला जायचं आहे देवीजवळ. डोस झाला नाही झाला मला ऑनलाईन सर्टिफिकेट मिळालं नाही मिळालं तरी मी जाणार आहे देवीजवळ. जे होईल ते होईल, बाकी करो बघून घेईन मग. नमस्कार, आम्ही सप्तशृंगी गडवणी येथे आलेलो आहोत आणि आमचा कोविडचा 1 डोस झालेला आहे. पण प्रशासनाने तरीही अजून म्हणजे इथे अशी व्यवस्था नाही आहे आणि ढोबळमानाची व्यवस्था आहे. ज्येष्ठ नागरिकांचा तरी ॲटलिस्ट विचार करायला पाहिजे होता प्रशासनाने की सगळे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते इथे उभे तासन तास उभे, ऊन पाऊस याचा कुठल्याही प्रकारचं सोय केलेले गेलेली नाही आहे. तर तेवढा तरी ॲटलिस्ट विचार करायला पाहिजे एवढीच विनंती आहे. कमीत कमी 2 तास झाले तर आम्ही इथे उभे. उन्हामुळे आमचं बॉडी टेम्परेचर आपोआप वाढायला लागले. जर आम्ही पुढं गेलो आणि आम्हाला बॉडी टेम्परेचर जर जास्त दाखवलं तर आम्हाला पॉझिटिव्ह म्हणून घोषित करते. याचा काय उपयोग आहे? वर सावलीला काही नाही आहे. पाऊस पण येऊ शकतो, ऊन पण लागतंय. याच्या पुढं करायचं काही इथं उभं राहायला पण सोय नाही आहे. पूर्ण ऊन लागतंय वरून. प्रशासनाला आमची विनंती आहे, ज्येष्ठ नागरिक भरपूर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी सोय तुम्ही करावी. आपण कुठून आला आणि आपलं नाव काय? आम्ही नाशिक वरून आलोय, जेल रोड वरून. बर, माझं नाव संदीप जाधव आहे. बर, पूर्ण लहान मुलं वगैरे पूर्ण परिवारातर्फे आम्ही पूर्ण परिवार मिळून आलेलो आहे. आमच्या लसा झालेल्या आहेत पण आता नंबर लागायचं आहे आणि ते आता नंबरला एक एक जण आम्हाला आता एक ते दीड तास कंटिन्यू झालेलं आहे, उभं राहिलेलं आहे. आमचं काय नंबर येत पण नाही आहे. प्रशासनाने तुम्हाला ऑनलाईन पास काढलेले लावलेले आहेत, परंतु तुम्हाला पास काढता आले किंवा ते तुम्हाला मिळाले का? नाही, आम्हाला काही पास काढता आले नाही. आमच्या मोबाईलमध्ये फक्त मेसेज आहे. बर, तर मेसेज दाखवणार आम्ही. बर, त्याच्या पुढे आम्हाला पाठवतात का नाही याचं काय आम्हाला गॅरंटी नाही. वरती आम्हाला आता तिथपर्यंत जाईपर्यंत आम्हाला अजून 2 तास तरी नक्की लागणार. आणि 2 तासात आमचं बॉडी टेम्परेचर वाढणार आणि हे बॉडी टेम्परेचर वाढल्यावर त्यांनी जर समजा आम्ही निगेटिव्ह आहे तरी पॉझिटिव्ह दाखवू शकतात याची काही गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. असं ही ऑनलाईन पासची जी सुविधा आहे ते तुम्हाला मान्य आहे का? नाही, आम्हाला काहीच मान्य नाही आहे. काय आहे, गाड्या कोणी कुठं लावायला लावतं आहे? 30 रुपये एका 2-व्हीलरचे घेतात. ते सामान्य नागरिकाला परवडण्यासारखं नाही आहे. सप्तशृंगी निवासिनी देवीचं जर दर्शन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी ऑनलाईन पास काढायला लावलेला आहे, तर तुम्ही काढू शकता का? आम्हाला याच्याविषयी काही माहिती नाही आहे. आम्हाला इथं आल्यावर सगळं सर्व काय आहे त्याने समजायला लागले.